बालमित्रांनो आज इयत्ता पहिली वर्गासाठी सहाची ओळख आणि सहाचे लेखन कसे करायचे हा पाठ घेऊन आलो आहोत पाहूयात हे आहेत सहा आणि सहा वस्तू पाहूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सहाचे लेखन करतात अशा पद्धतीने पाहूयात सहा म्हणजे नेमके किती पहा हे पाच बोटे आणि हा एक म्हणजे सहा काय पाच आणि एक होतात सहा चला सहाचे गीत म्हणूया सहा 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 झुरळाला पाय सहा 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 झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा पहा बरं तुम्ही कधी झुरळ पाहिले का निश्चितच पाहिले त्याचे पाय मोजायचा प्रयत्न करा प्रयत्न म्हणते मी आ पाहूयात पुढे हे आहेत सहा सहा वस्तू मोजूया पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा हे सहा कीटक आहेत की नाही हे सहा आहेत सहा 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 ठोकळे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा आहेत की नाही सहा 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 मनी काढूया पाहू एक दोन तीन चार पाच सहा मोजून जेवढे सांगितले तेवढेच पहा इथे शिंपले आहेत हे आणि इथे होड्या आहेत मग ही दोरी अशी ठेवायची आहे आपल्याला इथे सांगितले की त्यात मध्ये सहाच वस्तू आल्या पाहिजेत पहा एक दोन तीन चार पाच सहा आहेत की नाही दोरीच्या आतमध्ये सहाच वस्तू आहेत तशी आपण ही दोरी सहा मध्ये मग कोणत्याही ठेवा पाहूयात एक दोन तीन चार पाच इकडून घेऊ सहा अशी आपण दोरी ठेवूया किंवा आणखी तुम्हाला हे सोडून हे घे कोणत्याही सहा होड्यामध्ये होड्या मध्ये येतील अशी दोरी आपण ठेवायची पाहूयात सहाचे लेखन दोन वाट्या जोडल्या की सहा होतात पहा आपण नीट निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येणार आहे की तीनचे तोंड आपल्याकडे असते आहे की नाही आठवलं का आपण तीनचा सराव लिहिला तेव्हा तीनच्या सुद्धा दोनच वाट्या असतात पण त्या आपल्याकडे तोंड करून असतात आणि सहाच्या दोन वाट्या त्याच्या विरुद्ध असतात म्हणजे आपल्या मैत्रिणीकडे असतात पहा पहा बरं सहा आहेत की नाही आपल्या मैत्रिणीकडे चेहरा करून बसलेले ते सहा असं आपण सहाचं वाचन आणि लेखन करायचे लक्षात ठेवायचं बरेच जण सहा आणि तीन मध्ये गोंधळ करतात तो न होण्यासाठी आपण क्लुप्ती लक्षात ठेवायची पहा मी तर तीन दाखवते तुम्हाला तीनचे तोंड कुणाकडे आहे पहा बरं आपल्याकडे आणि सहाचे तोंड आपल्या मैत्रिणीकडे मग आपल्याकडे तोंड करून दोन वाट्या असल्या कि ते झाले तीन आपल्या मैत्रिणीकडे तोंड करून दोन वाट्या जोडल्या की ते होतात सहा तर आज आपण सहाचे वाचन आणि लेखन करायची